सुख सोहळा झालेला आहे, आभार प्रदर्शन बाकी आहे. मंगलाताई जेव्हा बाहेर येतील ना तेव्हा त्यांच्या हातात श्रीफळ शाल वगैरे घेऊन त्यांना तसंच करायला लागणार आहे. नुसतं हो ला हो करत बसली पोरीच्या. मूर्ख बाई मूर्ख, स्वतःचा मुद्दा मांडणार कधी, तो पटवणार कधी, करतच नाही. पण आता मी असा मुद्दा मांडतोय की माझे पाय दुखायला लागले, कंबर दुखायला लागले, असं मला खूप त्रास होतो. तुम्हाला पण त्रास होत असेल नाही? मला अजिबात त्रास होत नाही. अरे मला सवय आहे चोरून ऐकण्यासाठी सतत उभं राहायची. काय बोलताय? बरं झालं तुम्ही आम्हाला बेडरूम नाही दिली. बरं झालं तुम्ही आम्हाला बेडरूम दिली नाही. ते का रे असं तू काय बोलत असतोस माझ्याबद्दल जी मी ऐकू नये? मी ते आईला प्लीज सोडून आणा प्लीज. अरे बघ तू जास्त विचार करू नकोस. उलट मी तर म्हणतो की 4-5 दिवस अजून सासूबाईंनी तिथेच राहायला पाहिजे जेल मध्ये. आता मला सांग, त्या या घरात होत्या तर सगळ्यात जास्त अपमान आणि सगळ्यात त्रास आपल्याला झाला कुणामुळे? तुझ्या आईमुळे. आता नाहीये ना, आता कुठलीच कटकट नाहीये, जाच नाहीये. सुवर्णा तुला मी एक गोष्ट सांगतो, जसं वारं फिरतात ना तशी आपण पाठ फिरवायची असते. आत्ता हा बंगला कुणाच्या ताब्यात आहे? बाबांच्या. मग आता बाबा सांगतील ना तसं आपल्याला वागायला हवं. तुझी आई ना कैदाशी ना कैदाशी. हळू बोला, तुमची सासू आहे ना ती? माझ्याच राशीला पुजली आहे ती. ती आणि ते दास दोघांमध्ये काही एक फरक नाही, दोघही सारखे रक्त पितात रक्त. ऐक दक्षिण दक्षिण शांत बसा ना. अरे काय शांत बसू मी? ती ऐकल म्हणे ऐकल. बोल पटपट. असं तू काय बोलतोस जे मी ऐकू नाही? तुम्ही असं काही बोलतो की जे ऐकल्यानंतर तुम्ही मला घराच्या बाहेर काढाल? शिव्या बिव्या देतोस मला? काल सोडा तू. माझी काय हिम्मत आहे का तुम्हाला शिव्या देण्याची? मी ते माझी गरीब बिचारी बायको आहे ना, तिच्याशी हा पापडा थोडस असं छान असं रोमॅन्टिक चावटपणाच्या गोष्टी बोलत असतो. हसलं काहीतरी ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नसतो. हे बघ, माणसाने तेच चोरून ऐकावं ज्याचा त्याला उपयोग होईल. मलाही जमत नाही हो. अरे जमत नाही काय जमत नाही, हलकटपणाची PhD घेतलेल्या माणसाला हे बरं जमत नाही. नाही आता मला खात्री पटले सासूबाई, माझं चुक, मी तुमचा मुलगा असूच शकत नाही. त्याच्यामुळे भाऊजी तुम्ही दोघ आमचं बोलणं चोरून ऐकत होता? हो